एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आमच्या इथे सृष्टी म्हणून कॉम्प्लेक्स आहे, खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे. तिथे सेक्टर 5 मध्ये एक छोटंसं साईबाबांचं देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये ना दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्या दत्त जयंती आहे, तर आज साईंची पालखी असते. तर ना आता मी तिथे जाते, संध्याकाळचे 7:15 एकटीच जाणार आहे. बघू गर्दी किती असेल मला माहिती नाही, मला जमेल तेवढा मी शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. साधारणप्रमाणे दत्तजयंतोत्सव साजरा होत आहे, तरी आता पालखीचा सोहळा निघतोय. तरीपणे ते सांगण्यात होतोय नाव्या श्रीपाय ठेवलेलं आहे, ते पाहून करून घे दत्तगुरु स्वामी समाजाने. आणि जे रविवारची सगळी त्या आलेले जागरच राहील, त्यांना संपत्ती सर्व सुखाम आनंदाने सर्व होऊन जाईल. पालखी सोहळा पण व्यवस्थित होऊन जाईल, तुझ्या भंडारा आहे तो पण व्यवस्थित होऊन जाईल. सगळ्यांना सुखी ठेवा, तुमची कृपा विचारा होईल. तुम्हाला सांगणं करतो त्यांना बस सुखकर्ता Yeah.
सात वाजता इथे आले, आत्ता जवळजवळ 10:15 होत आले. थोडंसं मी शूट केलं इथे. कॉम्प्लेक्समध्ये बऱ्याच बिल्डिंग आहेत, तर पालखी ना प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाते. आता तुम्हाला इथे शांत वाटत असेल, पण अजूनही 2-3 बिल्डिंग ना बाकी आहेत. मी आत्ता घरी जाते, उद्या भजन आणि भंडारा असतो, तो पण उद्या थोडंसं शूट करेन. जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काल साईंची पालखी होती, आज तिथे ना भजन आहे आणि भंडारा आहे. तर आत्ता मी तिथे जाते. संध्याकाळचे ना 7:15 वाजलेत. काल पण मी 7:45 गेली होती. खेळीमेळीने कौटुंबिक जबाबदाऱ्या आपण पार पडत असतो. अशा वेळी समोर आलेली आव्हाने पार पडताना कोणाचा तरी मानसिक आधार हवा असतो, लढण्याचं बळ हवं असतं. तू लढ, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा आश्वासक आधाराचा हात हवा असतो. तो आधार असतो तो आपल्या गुरूंचा. गुरु माऊलीं चरणी नतमस्तक होऊन आपण आपली कर्मे करत राहायचो. योग्य फळ मग गुरु माऊली देतातच. त्याच लीन भावनेनं गुरुचरण गुरुता शरण जाऊया. ऐकूया पुढील भजन, शांत हो श्री गुरुदत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमविराता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमविराता. श्री साईनाथ महाराज की भजन बजन की अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विनाशे वाटवळ नाही जीवाला या ओढी.
बसे समोर नंदोबाची वाडी डोळ्यात गंगा जाहली बोलवी डोळ्यात गंगा जाहली बोलवी निघालो घेऊन निघालो घेऊन निघालो घेऊन भाग्यवान आनंद निदान आम्ही भाग्यवान आनंद निदान झुलते हळूच दत्ताची पालकी झुलते हळूच दत्ताची पालकी निघालो घेऊन माझी मैत्रीण विद्या शेट्टी आता ना आम्ही इथे आलो होतो भंडाऱ्याला जेवलो आणि निघालो आमची मैत्री खूप वर्षापासून आहे म्हणजे कधी माहिती मी 2000 राहायला आले आणि ही थोडी 2 ते 3 वर्षांनी राहायला आली पण आमच्या इकडे देवळांमध्ये काही प्रोग्राम असला ना तर आम्ही एकत्र जातो अजून आमची एक मैत्रीण सरोज भाभी ती नाही आहे इथे गावी गेली आहे म्हणून आम्ही दोघी आलो आहे मी थोडी लवकर आली होती मला शूट करायचं होतं म्हणून ती आत्ता आली जेवलो आणि आम्ही आत्ता निघालो भंडाऱ्याचं जेवण एकदम मस्त होतं असं पण भंडाऱ्याचं जेवण खूप छानच असतो चलो बाय धन्यवाद